राज्यामध्ये लोडशेडिंगचा त्रास वाढलेला असताना परळीमधल्या औष्णिक वीज निर्मिती केंद्राची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. परळीच्या वीज निर्मिती केंद्राचे 5 संच बंद पडल्यानं तब्बल 1000 मेगावॅट वीज निर्मिती ठप्प झाली. त्यामुळे राज्यभरील लोडशेडिंगचं संकट अधिक गडद झालंय. परळीच्या वीज केंद्रातून 1250 मेगावॅट विजेची निर्मिती होते. आता मात्र केवळ 2 संच सुरू असल्यानं केवळ 250 मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे. त्यामुळे विजेचं संकट अधिकच वाढलंय. राज्यामध्ये सध्या 2100 मेगावॅट विजेचा तुटवडा असल्यानं शहरी भागात 6 तास तर ग्रामीण भागामध्ये 10 ते 12 तास लोडशेडिंग करण्यात येते. ही परिस्थिती आणखी काही दिवस अशीच राहणार असल्यानं लोडशेडिंगचे आणखी चटके सर्वसामान्य जनतेला सहन करावे लागणार. परळी वीज निर्मिती केंद्राचा आढावा घेतलाय माझे सहकारी लक्ष्मीकांत रुईकर यांनी. राज्य सरकार तर दुसरीकडे लोडशेडिंगचे चटके सहन करणारी जनता असं चित्र सध्या एकूणच महाराष्ट्रात दिसून येत आहे. कोळशाच्या प्रचंड तुटवड्यामुळे परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रातील 7 पैकी तब्बल 5 संच बंद आहेत. 1250 मेगावॅट प्रतिदिन वीज निर्मिती होणाऱ्या या केंद्रातून केवळ 250 ते 300 मेगावॅट वीज निर्मिती होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात लोडशेडिंगचे चटके सहन करावे लागत आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.